हरिओम, मी नंदिता शिरवडकर, कालिना उपासना केंद्र सांताक्रूज. मी KEMमध्ये परिचारिका म्हणून गेले 29 वर्ष कार्यरत आहे. मी बापू परिवारामध्ये 1999 पासून आहे. बापूने मला आपल्या परिवारामध्ये ओढून घेतले त्यापासून 1999 पासून आहे. माझा मुलगा प्रसाद ह्याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो जलमतास त्याला डोळ्याला त्याला कमीत दिसतं. आणि दोन तीन वर्षापासून त्याला चष्मा त्याला चष्मा लावलेला आहे, तो 2-3 वर्षाचा असल्यापासून. आणि त्याचा चष्म्याचा नंबर -13 होता, म्हणजे आहे -13. मी त्याला दादरला एका डॉक्टरकडे घेऊन जाते, स्पेशालिस्ट आहेत सुनीता कर्णिक म्हणून, तिकडे नेते. म्हणजे 3 वर्षापासून तिकडेच नेते त्याला मी. गेले 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट, त्याला डाव्या डोळ्यामध्ये थोडंसं, तो तेव्हा 9वीला होता, डाव्या डोळ्यामध्ये थोडं लालसरपणा यायला लागला आणि खूप लाल झाला डोळा. म्हणून मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. तर डॉक्टरांनी मला लगेच ताबडतोब डोळा चेक केला आणि मला म्हणाल्या की थोडं सिरियस आहे, ह्याचं रेटिना डिटॅचमेंट वाटते आणि ह्याचं चष्म्या डाव्या डोळ्याचं रेटिना डिटॅचमेंट माहिती आहे तुम्हाला की डाव्या डोळ्याचा डोळा पूर्ण म्हणजे त्याचा पिघळत आला आहे मागून, असं म्हाताऱ्या माणसांमध्ये होतं ना तसं त्याचा डोळा झाला आहे. तुम्ही ताबडतोब रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर पारितोषक म्हणून आहे त्यांच्याकडे घेऊन जा. मी लगेच त्याला त्या डॉक्टर पारितोषकांकडे घेऊन गेली. त्याने त्याला चेक केलं आणि म्हणाले ह्याला ह्याचा खूपच प्रॉब्लेम आहे डोळ्याचा, ह्याला शाळेत पण पाठवताना तुम्ही ह्या पाठीवर पडला, जर मागे पडला तर ह्याच्या ऑप्टिक नर्वला जर प्रॉब्लेम झाला तर हा आंधळा होऊ शकतो, ह्याच्या डोळ्यापुढे अशा विजाचं कडकल्यासारखं झाला तर त्याला लगेच तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुठे पण असेल माझा नंबर ठेवा तिथे घेऊन या, हा खूप प्रॉब्लेम आहे ह्याला असं. मला तर असं काहीच सुचे नाही, बापरे बापू, आता हा जर माझा एक तर देवदेव करून मला 5 वर्षानंतर मूल झालं होतं आणि ह्या मुलाला एवढा असे प्रॉब्लेम, काय करू आता. आणि शाळेत पण जाताना त्याला प्रॉब्लेम सांगितलं, PT चा क्लासला जायचं नाही असं तसं. मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेली, त्याच्या क्लास टीचरला भेटली, त्यांना सांगितलं की माझ्या मुलाला असा असा प्रॉब्लेम आहे डोळ्याचा. डॉक्टरने त्याला सांगितले की एकदम डेंजर झोनमध्ये आहे त्याचा डोळा, तर तुम्ही जरा त्याला PT ला नाही मार्क दिला तरी माझ्या मुलाला चालतील, पण तुम्ही जरा सांभाळून घ्या. तर म्हणाले चालेल, आणि त्याला कोणी मारलं किंवा पाठीवर असं पडला मागे डोक्यावर तर त्याला त्रास होईल, तर जरा सांभाळा. मॅडम म्हणाल्या चालेल. त्याने तसं अनाऊन्समेंट केली शाळेमध्ये त्याच्या वर्गामध्ये की असं त्याला तुम्ही काय करू नको, काय झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असणार मुलं वगैरे असं सांगितलं सगळं. आणि मग बापूंकडे मी समोर बापूंच्या उभी राहिली आणि मला खूप वाईट वाटलं, बापू कसं असं काय होईल माझ्या मुलाचं. आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण काहीतरी एक स्तोत्र घेऊया. मग रामरक्षा मी रोज संध्याकाळची न चुकता रोज संध्याकाळची रामरक्षा म्हणायची, बापूंच्या समोर बसायची, बापू रामरक्षा म्हणायची. ती रामरक्षा म्हणताना जो मी त्या उदीकडे बघायची आपल्या आणि ती उदी त्याला मी लावायची, रोज रामरक्षा, अगदी कधीच चुकवायची नाही. असं करता करता वर्ष गेलं आणि त्या डॉक्टरने सांगितलं होतं मला की त्याला फ्रूट सॅलड द्या, असं गाजर द्या, तसं करा, असं करा. पण त्याने काय एवढा चांगला फरक होईल असं त्याने सांगितलं नव्हतं की काय होईल असं वाटत नाही, ह्याचा प्रॉब्लेम आहेत, पण जास्त काय झालं तर लगेच घेऊन या. तर असं करता करता वर्ष झालं आणि वर्षभराने मी परत त्या डॉक्टरांकडे घेऊन गेली, मॅडमकडे, सुनीता मॅडम आहेत कर्णिक, त्यांच्याकडे मी घेऊन गेली. मग त्यांनी त्याला सगळं ते ड्रॉप वगैरे टाकलं आणि डोळा तपासला, एकदा तपासला, 2 वेळा तपासला आणि मला म्हणतात गेल्या अगोदरचे रिपोर्ट दाखवा. अरे गेल्या वर्षाचे रिपोर्ट तर प्रॉब्लेमॅटिक आहेत आणि पारितोषिक डॉक्टरचं पण म्हणणं तसं आहे, मग माझं काय माझ्या रिपोर्टमध्ये असं नाही, आता एवढं चांगला कसा आहे त्या डोळा. तुम्हाला सांगते मी, त्याचा डिटॅचमेंट होणारा जो डोळा होता तो तिथल्या तिथे थांबला होता, जे गेल्या वर्षीपासूनचा होता तो आत्तापर्यंत, प्लस मायनस त्याचा 13 जो चष्म्याचा नंबर होता त्या बाजूचा तो त्याचा -11 झाला होता, म्हणजे कमीत कमी 2ने त्याचा तो नंबर कमी झाला होता, वाढायला पाहिजे होता तो नंबर कमी झाला होता. डोळा तिथल्या तिथे होता, व्यवस्थित दोन्ही डोळे होते, कुठेही काही प्रॉब्लेम नाही. मला म्हणाल्या तू आता जा आणि 8 दिवसाने परत घेऊन ये ह्याला तपासायला, की आता मला काय कळत नाही, त्याचा ड्रॉप वगैरे टाकलेत ना, परत 8 दिवसाने आण. पण मला असं वाटतं की ह्याच्या डोळ्यामध्ये फार सुधारणा आहे. आणि मला तिथेच काय कळायचं ते कळलं, मी माझ्या बापूंना मनातल्या मनात अगदी काय बोलू बापू, तुमचीच ही कृपा सगळी, असं मी बोलली. आणि माझ्या डोळ्यात तुझ्या धारा लागल्या होत्या की माझ्या मुलाचा डोळा तो तिथल्या तिथे थांबवला असता, आज एवढा प्रॉब्लेम माझ्या मुलाला झाला असता तो तिथल्या तिथे, तू बापू फक्त हे तू मला रामरक्षा म्हणायला सांगितलीस बापू, आणि तुझ्याचमुळे हे माझ्या मुलाच्या बाबतीत शक्य झालं आहे. आणि आज म्हणजे मेडिकललासुद्धा तू कमी पडलं तिथे तुझ्या ह्याच्यात पुढे,
माझा प्रारब्ध तू एवढं बदललंस, मी एवढं बाप्पाला सांगितलं, देवाला दिवा लावला समोर, आणि मी 8 दिवसांनी परत गेली. म्हणजे माझ्या मिस्टरांना मी लगेच फोन केला, असं असं बा मॅडम बोलल्या, माझ्या बापू ते पण लगेच बोलले, बघ बापाची, तू म्हणतेस ना बापूंची आपल्यावर कृपाछाया किती आहे ती बघ, असं फोनवर सांगितलं. घरी आल्यानंतर आम्ही दोघं हसलो, बापा कधी छान सगळं. मग 8 दिवसांनी परत आम्ही गेलो, तर त्या मॅडम म्हणाल्या, परत चेक केलं, परत पण तसंच, हा डोळा तिथल्या तिथे रेटिना डिटॅचमेंट व्हायचा थांबला आहे, आणि चष्म्याचा नंबरही कमी झाला आहे, 11 आहे. आणि त्या बोलताना असं बोलल्या की ही तुमची पूर्वजन्माची पुण्याई आहे, तुमचं कुठलं तरी ना पुण्य तुमचं कामी आलं आहे, आणि तुम्ही खरंच, मी तुम्हाला सांगते की एवढं असं मी एवढं छान झालेल्या डोळ्या मी नाही बघितलं. हे त्या मॅडमनी स्वतःच्या तोंडाने मला बोलले, ही पूर्वजन्माची पुण्याई. म्हणजे पूर्वजन्माची कसली पुण्याई, माझ्या बापूंची पुण्याई, त्याने माझ्यासाठी एवढे कष्ट घेतले. आणि आज माझा मुलगा इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरमध्ये त्याने पूर्ण केलं आहे. चष्म्याचा नंबर त्याचा आहे, चष्मा लावतो तो ना असं नाही, पण त्याला त्यापासून त्याला कुठल्या डोळ्याला काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित त्याचा डोळ्या अभ्यास रात्ररात्र करतो, आता चांगला कामाला जातो आहे. आणि आज माझा मुलगा एकदम व्यवस्थित आहे, काय पण प्रॉब्लेम नाही त्याला, नाही डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, नाही कसला प्रॉब्लेम. आणि त्याच्यात एक तुम्हाला सांगते की त्याच वेळेला त्याला ना, म्हणजे लहानपणापासून एक 5-6 वर्षापासून तो बोलल्यानंतर त्याला एक औषधं, म्हणजे भरपूर ताप वगैरे असायचा, त्याच्यात एक त्याला अँटीबायोटिक गेलं होतं, आणि त्यानंतर त्याचं बोलताना तो एक शब्द ती असं बोलायचा. आणि तेव्हा मी तेही बापूंना गारानं सांगायची, बापू माझ्या मुलाचं ना हे चांगलं होऊ देत, ह्याची स्पीच व्यवस्थित होऊ देत, बघा ना कसं पुढे असं त्याला हसतील ना लोकं. आणि तेही त्याच्याबरोबर बरं झालं. आज माझा मुलगा अजिबात तत्तपप करत नाही, डोळ्यांचा प्रॉब्लेम त्याला काय नाही, काही नाही, एकदम छान शरीर असती पण बापूंनी त्याची छान केली आहे, आणि त्याला नोकरी पण प्लेसमेंट त्याला कॉलेजमधून झाली, आणि सगळं व्यवस्थित झालं. हे फक्त माझ्या बापूंमुळे घडतंय. आणि आता मी तुम्हाला सांगते, 1999 पासून मी जी बापूंकडे, बापूने मला बापू परिवारांमध्ये घेतलंय, त्यापासून माझ्या जीवनाचा आलेख हा खाली आला नाही. मी आज फक्त मी काय होती आणि मी कुठे आहे हे फक्त त्याला माहिती, माझ्या बापाला आणि मला माहिती आहे. मी फक्त उंच चढत गेली, एकही पायरी मी खाली उतरली नाही. आत्तापर्यंत मी चांगलं माझ्या आयुष्यात सगळं चांगलं घडत गेलं, हे फक्त माझ्या बापूंमुळे माझं सगळं व्यवस्थित होतं. माझ्या मोठ्या आईच्या जर्नी नमस्कार करून आणि माझ्या बापूंच्या जर्नी नमस्कार करून हा हर अनुभव मी संपवते. हरिराम, हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, नाथ संवित बापुराया, नाथ संवित.